नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ ओमकार. तर मित्रांनो, आज आपण ट्रॅव्हल करतो एक वाघजाई मातेच्या मंदिराकडे, जे आमच्या तालुक्यात थोडंसं आमच्या तालुक्यात एक वाघजाई मातेचं मंदिर आहे, तिकडं आपण ट्रेकिंग करतो आहे. हे जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा ट्रेकिंग आहे, पण पूर्ण डोंगरातून आहे. तर तिकडं चाललो आहे आम्ही, आणि आज आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवेलच मी. तर चला तर मग हा करूयात प्रवास वाघजाई मातेच्या मंदिराकडे. नाही नाही नाही, चल कुठं पण चल तर शेवटच्या टप्प्यात आलोय आम्ही, आणि हे असं चढाई सुरू झाली. इथे थोडा ब्रेक घेतलाय, माझ्यासोबत साहिल आहे. जय काका, इथे जॉईन झाले. खालून वरती आलोय बघा, समोर तिथं गाडी लावली. चौथा स्टॉप घेतला आहे आम्ही. कसं वाटतंय साहिल, पाय अक्षरशः भरून आले भरून. थोडस राहिलं, अजून 1/2 किलोमीटर राहिलं असेल. बघू शकतो तुम्ही अख्खा घाम निवडलेला आहे. काका किती राहिले हो? काहीतरी खातो मी, आता चिक्की वगैरे खातोय. समोर दिसतोय रोहिणेश्वर किल्ला, दिसत ते गाव, तिथून आम्ही हळू चालत. एवढं राहिलं फक्त आता एवढी टेकडी. भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदी तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदी तारक संजीवनी. जय देवी. फाइनली तो पोहोचल्यानंतर हे जेवण वाटतं. चारी श्रवणे परंतु न बोलवे काही.
विचारी श्रवणे परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तो भक्ता लागे पावसे लवलाही साही पावसे लवलाही फाइनली आता निघालो प्रत्येचा प्रवास उतरतो आता आम्ही बरेचसे जण इकडे किल्ल्यावर गेले रोडेश्वर किल्ला मी बघितल्यामुळे मी काही इकडे गेलो नाही आणि ट्रेक खूप होतं त्यामुळे इकडून चाललोय ओके यावाय सावकाश 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 बघा यावायात पण म्हणजे काय महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदी तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशांपासुनी सोडवी तोडी भव पाशा क्लेशांपासुनी सोडवी तोडी भव पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरवी आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज नेशा मित्रांनो हा ट्रेक खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे फक्त ट्रेक असा काही जास्त नाही आहे 1.5 किलोमीटरचा ट्रेक असेल पण हा ट्रेक सरळ असल्यामुळे थोडा वेळ लागतो आणि थोडी मेहनत घ्यावी लागते बाकी काय नाही साहिल तुला काय बोलायचं का रे चला आता खाली भेटूया तर नमस्कार मित्रांनो हा होता आमचा वाघजाईचा ट्रेक ट्रेक पूर्ण झालेला आहे आत्ता खाली आलेलो आहे ट्रेक असा बराचसा काही नव्हता पण चढ असल्यामुळं थोडा वेळ गेला तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आलाच पाहिजे एवढा तर मुलगा एवढी मेहनत केली सबस्क्राईब आला पाहिजे हारी पडलो आता संकट निवारी